उन्हाळा वाळताच उकाड्यापासून वाचण्यासाठी घरोघरी कूलर लागतात, मात्र हेच कूलर आमच्या जीवाची हानी घेतात. अशीच एक घटना पोलीस ठाणे इमामवाडा हद्दीत समोर आली आहे, ज्यात 6 वर्षीय आकाशा संदेले हिचं खेळता खेळता कूलरला हात लागल्याने करंट लागून मृत्यू झाला. वडील सचिन संदेले यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. फिर्यादी नामे सचिन संदेले हे पोलीस स्टेशनला आले असता त्यांची 6 वर्षाची मुलगी आकांक्षा संदेले ही कूलरच्या जवळ म्हणजे असं तिला खेळत होती, तर तिचा त्याला हात लागल्याने तिला करंट लागून बेशुद्ध पडली. तात्काळ नातेवाईकांनी तसेच आजूबाजूच्या लोकांनी त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तसेच फिर्यादी नामे सचिन संदेले पोलीस स्टेशनला आले आणि पोलीस स्टेशन इमामवाळे यांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. तसेच माझे सर्व नागपूर वासियांना तसेच आपले महाराष्ट्र पोलीस दलातर्फे आवाहन करण्यात येते की लहान मुलावर विशेष करून ह्या सीझनमध्ये लक्ष द्यावे. तसेच कूलरमध्ये पाणी भरताना किंवा कूलरची चांगल्या प्रकारे रिपेअरिंग करून त्याचा वापर करावा.